नवनीत राणा यांना अमरावतीमधून महायुतीनं उमेदवारी दिलेली आहे, त्यामुळे अडसूळ पितापुत्र हे नाराज आहेत. पुढची बातमी बघूयात. 5 तासानंतरही हेमंत गोडसे हे शिंदेच्या भेटीच्या प्रतीक्षेतच दिसत आहेत. गोडसे आणि दादा भुसे हे बाळासाहेब भवनाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. बाळासाहेब भवनामध्ये शिंदेची भेट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. तर आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय. 5 तासांच्या नंतरही हेमंत गोडसे जे नाशिक मधून इच्छुक उमेदवार आहेत, ते अजूनही शिंदेच्या भेटीची प्रतीक्षा करताना दिसत आहेत. गोडसे आणि दादा भुसे यांची भेट झालेली आहे आणि ते दोघे बाळासाहेब भवनाच्या दिशेनं रवाना झाले. अजय माने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अजय, काय अधिकची माहिती आहे? हेमंत गोडसे हे नाराज असल्याचं कळत आहे आणि शिंदेच्या भेटीच्या प्रतीक्षात ते सध्या दिसत आहेत. सगळा उपक्रम जर पाहिला तर आधी नाराजी, त्यानंतर शिंदेच्या घराबाहेर आंदोलन आणि त्यानंतर पुन्हा एकदा काल रात्री वर्षा हे निवासस्थान आणि आज सकाळी पुन्हा एकदा वर्षा हे निवासस्थान आणि त्यानंतर बाळासाहेब भवन. तरीही वेटिंग लिस्टवरच असलेले गोडसे आता बाळासाहेब भवनाबाहेर फिरताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाशिकच्या जागेची मागणी जी आहे ती हेमंत गोडसेकडून करण्यात येत आहे. तर त्याला त्याच्या समोर छगन भुजबळांचे नाव सुद्धा महायुतीतून चर्चेत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. छगन भुजबळांना विरोध आणि आपल्याला ती जागा मिळाली यासाठी गोडसे मागच्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आजही सकाळपासून त्यांनी तोच उपक्रम जो आहे तो सुरू ठेवला होता. सकाळी ते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्या ठिकाणी 4 ते 4.5 तास वेटिंग लिस्टवर राहून सुद्धा त्यांची भेट जी आहे ती झाली नव्हती. त्यानंतर मुख्यमंत्री पक्षप्रवेशासाठी बाळासाहेब भवन या ठिकाणी म्हणजे शिवसेनेच्या कार्यालयात आले. त्या ठिकाणी सुद्धा गोडसे जे ते दादा भुसे यांच्यासोबत फिरताना पाहायला मिळाले. अद्याप तरीही त्यांची भेट जी आहे ती मुख्यमंत्र्यांसोबत म्हणजे त्यांच्या पक्षप्रमुखासोबत एकनाथ शिंदेच्या सोबत झालेली नाही, त्यामुळे हा नाराजीचा सूर कसा थांबेल आणि गोडसेंना तिकीट भेटणार की नाही हे पुन्हा एकदा आता पिंजरात किंवा गुलदस्त्यातच राहिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या